भगवान दरबाराच्या बाहेर उभे कालचा कथा आणि विचार करतात हात कशी मारायची. नाथांची पूजा चालू आहे. तीन गोष्टी आहेत, हात मारली तर पूजेमध्ये व्यत्यय, कुणाच्याही कामामध्ये कधी व्यत्यय आणू नये. एखादं जर चांगलं काम करत असेल त्या कामामध्ये विघ्न आणू नये, व्यत्यय आणू नये. लोकांना नेमकी सवय असते एखादं काम चांगलं करायला लागला काही करतोय की त्याला लोक त्याने काहीतरी बोलायचं. एखादा पूजेला करताना दिसला, देवळात जायला लागला, बसलाय बाबा तो देवळामध्ये, लगेच बोलतात काय करून करून वाढला, आता लागला देव पूजेला, करतोय ना चांगलं. आणि दुसरी दोन कारण तुम्हाला काल सांगितली, नाव घ्यायचं कसं काय म्हणून हात मारायची, अशा संभ्रमामध्ये आहे भगवान. अहो एकनाथ महाराज म्हणता येत नाही, अहो मालक असंही म्हणता येत नाही, कारण अजून नोकर नाही. विचार करतात हात कशी मारू, किंवा मी आलोय याची जाणीव त्यांना व्हायला पाहिजे. शेवटी भगवंताने असा विचार केला, काय विचार केला, ते म्हणाले आपण असं करूया ज्याची प्रीती नाथान आहे त्याच नाव घेऊ मागे उभारू म्हणाल्या. आणि म्हणून भगवान स्वतःच नाव घेतात, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न रामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण जय जय. अशी गर्जना केली त्यांनी मात्र भगवंतानी स्वतःच्याच नावाची. आणि नाथांचं लक्ष केलं बरं, वर्ण कसा होता भगवंतांचा, वर्ण कसा काळा सावळा. पण काळा सावळा वर्ण असून सुद्धा म्हणजे नाथांचं लक्ष वेधून घेण्या इतपत होता. तुम्हाला सांगू का, ज्या स्पर्धा होतात का नाही, मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स, त्यामध्ये कोऱ्या माणसांपेक्षा काही माणसं सुद्धा भाग घेऊन नंबर निवडून येतात बरं का, पहिला नंबर मिळतो त्यांना सुद्धा. असं काही नाही रंगावरती काही जाण्याची गरज. आमच्या इकडे म्हण आहे, रंगाला गोरी आणि 36 गुण चोरी. रंगावरती काही नाही, संत म्हणाले काय बोलायला अशी माणसं नेमकी वरच्या रंगाला बोलतात पण अंतरंग विसरून जातात. भगवान रंग काळा सावळा. आणखीन सांगू का तुम्हाला, तसे तुम्ही आता माझे झालात असं मी समजतो. 4-5 दिवस झाले मला आणि याच्या अगोदर एकदा मी येऊन गेलो 2 वर्षापूर्वी. हे मला इथं 14 वर्ष आहे तसं, तसे माझे झालात म्हणून सांगतो. गोऱ्या माणसांपेक्षा काळी माणसं आहेत का नाही, काळ्या रंगाचं विशेष सांगतो तुम्हाला. उन्हामध्ये गेली ना काही फरक पडत नाही, परमनंट गोरी माणसं गेली तर बघा लाल रंग होऊन येतात, काहीतरी अंगावरती उठेल तरी हा स्किन ऍलर्जी. काळ्या माणसांना काही होत नाही. आणखीन एक सांगू का, पंढरपूरचा पांडुरंग कसा आहे, द्वारकेचा भगवान गोपाल कृष्ण कसा आहे, काळाच आहे. संतांना सुद्धा म्हणावं वाटलं का नाही, राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा असं म्हणावं असं वाटलं ज्याच्याकडे बघून, तो त्याचा वर्ण काळा सावळा आहे. आणखीन एक सांगतो आता, तुम्ही माझेच झालं म्हणून सांगतो तुम्हाला. काय सांगू तुम्हाला, सांगतो की सोन्याचे दागिने असतात का नाही, सोन्याचे दागिने ते गोऱ्या माणसांपेक्षा काळ्या माणसांना अधिक पडून दिसतात. घालून बघा, आणि म्हणून भगवंतांचं रूप पाहिलं काळा सावळा वर्ण होता, अंगामध्ये पांढर शुभ्र झालो, नाही तर जाणव्याचा चंद्र काळा कुळकुळीत असतो अंगावरती. जाणव कसं असं स्वच्छ असं. आपण अंघोळ करतो तशी जाणव सुद्धा स्वच्छ धुतलं तरी चालतं, त्याला कधीतरी 8 दिवसात एकदा तरी पाणी लावावं धुण्याकरता म्हणून, नाही तर अंगावरतीला पाणी मोळ लागतं ना, तसं स्वच्छ पांढरा येते
असलेले कवी अंगावरती गोपीचंदनाचे टिळे रेखलेले खांद्यावरती कांबळ टाकलेलं आणि असे परमात्मा त्या ठिकाणी आलेले गुडघ्याला गुडघ्यापर्यंत कमरेला पंचा गुंडाळलेला दिसलेला असे भगवान नाथाने त्यांना विचारलं म्हणाले इथपर्यंत कसे आला कुठून आला म्हणाले फार मागून आलो किती लांब आलो म्हणाले आणि कसे आलो तुमची कीर्ती म्हणाले इतकी दूर पसरली होती ती कीर्ती ऐकली आणि आलो म्हणाले ती कीर्ती ऐकली आणि आलो माझी कीर्ती इतकी दूर हो म्हणाले आणि संतांची कीर्ती असते का नाही ती इतकी दूरवर पसरते का पसरते का पसरते कारण ते कीर्ती रूपी शरीराला जपतात ते ह्या शरीराला फारसं जपत नाही ते कीर्ती रूपी शरीराला जपायचंय प्रत्येकानं जपलं पाहिजे समर्थ म्हणाले मरावे परी कारण देह हा जाणारच आहे देह जाईल बा जाईल रे हा राहणारा देह नाही हा जाणार आहे एक दिवशी लक्षात ठेवलं पाहिजे राहणार आहे काय जे राहणार आहे त्याला संत जपतात आणि तुमचे भगवान सांगतायत तुमची कीर्ती इतकी दूरवर पसरली होती आणि म्हणून ती कीर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती ऐकून आदर अति धन अनंत ते
नियम आहे. तो ऐकला आणि आलो, काही मदत करता आली मला तर. म्हणाले काय कराल? म्हणाले जे पडेल ते काम करेल. तुम्ही सांगाल ते काम म्हणाल सगळं काम. हो म्हणाले सगळं काम. मला म्हणाले इथं बाकी कामांकरता माणसं भेटतात, पण गोदावरी भरणं मला एकट्याला पाणी आणावं लागतं. परत पाणी एकट्याला इतक्या लांबून इतक्या लोकांचं पिण्याचं पाणी जेवणाकरता लागणारं पाणी आणायचं नाथाने कधी कुरकुर केली नाही. इतक्या लोकांचं कसं आणायचं कधीच नाही. जे काम निवडलेलं आहे ते काम आनंदानं करावं, त्या कामाची स्वीकृती करावी, हा नाथांच्या जीवनाचा तुम्हाला सांगू का मुख्य गाभा आहे. जे काही एक त्याची स्वीकृती, कशालाच विरोध नाही करायचा, कशाचा प्रतिकार नाही. नाथाने भगवंताला विचारतात, म्हणाले राहा तुम्ही. हो म्हणाले. पाणी आणण्याचं काम जे पडेल ते काम करेल म्हणाले. पडेल ठीक आहे म्हणाले. मला पाणी घ्यायची गरज आहे, तुम्ही राहा. बर घरी कोण कोण असतो? भगवान म्हणाले आता कामाला तयार झालो आहे, नको ते प्रश्न कशाला. घरी कोण कोण? घरी म्हणाले आई वडील वगैरे. जन्म झाला आणि त्यांची आमची म्हणाले हरकत झाली टाटा तू. बरं अजून कुठल्या ग्रामपंचायतीत नाम नोंदणी घालायची हा प्रश्न आहे म्हणाले. लोकांसमोर एक म्हणाली नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा. जनयती सा पिता का पालयती सा पिता. जो जन्माला घालतो तो पिता का, जो पालन करतो तो पिता. दोन्ही आहे राष्ट्रपिता. लावले ते ऑक्टोबर मध्ये येणार आहे. आपल्याला कशाला आता म्हणजे ऑक्टोबर राष्ट्रपिता म्हणतात ते त्याने सगळ्यांना काही जन्माला घातलं का नाही पालन करणारे म्हणून. कसं पालन केलं ती गोष्ट सोडून द्या, तो विषय आपला आज बोलायचा नाही. स्वतःची मुलं उघड्यावर राहिली तरी चालतील, पण लोकांच्या तुंबड्या भरल्या पाहिजे त्याकरता उपोष जाऊ द्या. ओघानं आलं म्हणून सांगितलं मला त्यावरती बोलायचं काहीच नाही. बरं का? आम्हाला सांगितलंय समजतारी मुख्य ते हरिकथा निरूपण. ओघानं आलं तर दुसरं राजकारण. पण मला इथं मुख्य गोष्ट करण्याकरता बोलावले, त्यामुळे मी मुख्य मुख्य तेवढंच करणार. त्यांनी सांगितलं. बरं म्हणाले आई वडील नाही. नाही म्हणाले आई वडील. बर भाऊ वगैरे कोणी आहेत का? म्हणाले तसे आम्ही तीन भाऊ पण पटत नाही. एकत्र नसतो म्हणाले प्रत्येकाचा फ्लॅट निराळा. एक म्हणाले डोंगरावर राहतो. दुसरा म्हणाले त्याचा लोकच निराळा. बरं म्हणाले जाऊ. तुम्ही कुठे असता? मी असतो म्हणाले. असं आलं तर तुला कुठे कुठे म्हणाले ठीक आहे. म्हणजे एक रुपया लग्न वगैरे काही झाले का? लग्न म्हणाले नको तो प्रश्न विचारला. अगोदरच लोक कोरडत आहेत 16,108. पण भगवान म्हणाले लग्न तस झालंय म्हणाले, पण बायको फार चंचल म्हणाले. एका ठिकाणी राहतच. आता भगवान बोलले ते खरं का खोटं? खरं आहे. कारण लक्ष्मी स्थिरा न भवती. लक्ष्मी कधी एका ठिकाणी राहत नाही, चंचल आहे. लक्ष्मीदादा राग म्हणाले बरं तुम्हाला खाली पाठवलं तर माझी निंदा करताय म्हणाले. बरं जाऊ दे म्हणाले. म्हणजे एकूण काय तुम्ही एकटे आहात? म्हणाले मी एकटाच. आणि भगवान एकटा आहे ते सांगतात ते खरं आहे का खोटं आहे सांगा? खरं आहे. कारण सर्व खरी ब्रह्म कसं आहे? एकटंच आहे. बर म्हणाले नाव काय? आता इथपर्यंत भगवंतांनी सगळी बाजी मारली होती, आता नेमका नाथाने मुद्द्याला हात घातला. आता विचार करता म्हणाले आता नाव काय झंगायचं? किती नाव आहेत? म्हणाले माझे विश्वम विष्णू अचटकार भूत भव्य भवत प्रभू भूत 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 भाव भूतात्मा भूत भावना. कुठलं नाव सांग? भगवंतांनी ह्या हजार नावातलं कुठलंच नाव सांगितलं नाही. काय नाव सांगितलं? काय नाव सांगितलं? माझं नाव म्हणाले
श्रीखंड्या काय नाव सांगितलं श्रीखंड्या तुम्हाला वाटेल श्रीखंड्या म्हणजे श्रीखंडाचा भाऊ असावा कारण उद्या रंगपंचमी आहे अंगनाथ पंचमी आहे ना गोड वगैरे करत तसं काहीतरी तुम्हाला वाटेल पण श्रीखंड्या म्हणजे काय श्रीखंड्या शब्दाचा नेमका अर्थ काय कीर्तन तुम्ही अनेकांकडनं ऐकले पण पुन्हा सांगतो मकरंदपांकडनं थोडं थोडं निराळं ऐकतात श्रीखंड्या शब्दाचा अर्थ ऐकण्याकरता उद्या संध्याकाळी गुरुकुल 6:30 ला जमायचं 8 वाजल्यामुळं भैरवीचे स्वर छेडत भैरवीचे स्वर छेडत ब्रेक के बाद आमचे समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणत आरती झाल्यानंतर मग दर्शनाकरता या आरती चालू असताना घाई करू नका मी तुम्हाला बरोबर आठला मंदिराच्या बाहेर प्रसादाला जा तशी व्यवस्था रोज करेल काळजीच करू नका फक्त आरतीला दोन मिनिट मला आरती म्हणायला फक्त 1-2 मिनिट लागतात तेवढा वेळ फक्त देवाकरता टाळी वाजवत उभा राहा हे सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना कधी एकदा बोल नमस्कार करतो आणि जातो असं करू नका आम्ही 4 दिवस पाहिलं म्हणून बोलू हे तुम्हाला तसं काही सांगायचं अधिकार नाही कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती पण ओघानं असं मला वाटतं की तुम्ही भगवंताची आरती करावी मनापासून आरती या शब्दाचा अर्थ अर्थ आरत होऊन जी करायची त्याला आरती असं म्हणतात थोडं कुठेतरी कीर्तन झाल्यावर आमच्यामध्ये आरतता यावी अजून मी असं नाही झालो भगवंता कीर्तनाचा परिणाम काय आहे तर सांगा बघूया कुठेतरी मनामध्ये आरतता यायला पाहिजे कथा तर त्यात असतात पूर्वरंगाचं निरूपण आम्ही तुम्हाला सांगणार पण ते ऐकल्यानंतर कुठेतरी मन हेलं बघ म्हणून ऐकाय की पुन्हा पुन्हा चरित्र पुन्हा पुन्हा कीर्तन काय घ्यायची कुठेतरी तर सारख्या सिरियल बघून बघून ते मन मूळ झालेलं असतं का नाही ते रिहीड झालेलं ते कुठेतरी मऊ व्हावं कुठेतरी ते भगवंताकरता डोळ्यामध्ये दोन अश्रू यावे आणि ज्यावेळी ते येतील का नाही तेव्हा तुमची कार्य खरोखर धन्य झाली असं आम्ही लोकांकरता खूप रडतो परमेश्वराकरता नाही रडत कधी ज्या दिवशी रडाल ना तो दिवस तुमच्या भाग्याचा असेल लक्षात ठेवा परमात्मा दूर नाहीच आहे शास्त्रांनी सांगितलं तो इथंच आहे तो इथंच आहे सदा वसंतम हृदयाय तो इथं आहे फक्त तो प्रकट होण्याकरता ते पटल दूर व्हायला लागतं डोळ्यावरच ते कसं करायचं आपण पुन्हा आहे की अजून काही दिवस त्याच्यामध्ये पाहू आपण अशा सुपुत्राची वाट बघत असतात परमात्मा की ज्यांच्याजवळ गेल्यानंतर परमात्म्याला सुद्धा धन्य वाटावं असा सुपुत्र जन्माला यावा याकरता किती पुण्य केले असेल नाथांच्या घरी म्हणजे पणजोबांपासून पुण्य आहे बरं का भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदासांपासूनचे नाथांचे पणजोबा भानुदास आहे त्यांच्या किती म्हणजे वंश कसा असावा असायला पाहिजे सत्पुरुष अवतार घेण्याकरता जन्म घेण्याकरता चांगला कुलदीपक जन्माला येण्याकरता आमचे समर्थ सांगतात असाच पुत्र जन्माला भक्त Thank you.
समर्थांच्या चरणी, प्रामाण्यांच्या चरणी रुजू करायचं, तुमच्या सर्वांच्या चरणी, आणि एकच मागणं मागायचं. Yeah.